सर्वत्र मुसळधार पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. तसेच भोगावती, तुळशी, वेदगंगा, दूधगंगा, पंचगंगा नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडल्याने बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राधानगिरी धरण 80% भरले आहे. गेल्या 2 दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्याला झोडपून काढले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. या नद्यांवरील बंधारे पाण्याखाली गेले आहेत. यामुळे या बंधाऱ्यावरील वाहतूक बंद झाली आहे. रविवारी सायंकाळी राधानगिरी धरणस्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार पाणी पातळी 337.80, पाणीसाठा 6,631.20 दशलक्ष घनफूट, तर 80% धरण भरले आहे. तर विद्युत गृहामार्फत 1450 क्युसेकने भोगावती नदीत विसर्ग चालू आहे. भोगावती नदीपात्रातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे. तरी नदीकाठावरील ग्रामस्थांनी दक्षता घेण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. आर के न्यूज प्रतिनिधी राशुडे. वदनी कवल घेता नाम घ्या. रोजच्या भोजनात हवच हवं गोकुळ दही. नाम घेता पुकार गोकुळ दुधा इतकंच दर्जेदार गोकुळ दही. अन्न हे पूर्ण ब्रह्म. ताज्या घडामोडींसाठी आरके न्यूजच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.